मला असं वाटतं की भावंडांची भांडणं मला म्हणजे आता मोठं झाल्यावर एवढी नाही होत, पण तरी म्हणजे मोठं झाल्यावर शाब्दिक जास्त असतात, लहानपणी मारामाऱ्या होतात हो. आणि मी मोठी असल्यामुळे आमच्याकडे फक्त मारी व्हायची, मारामारी व्हायची नाही, मीच फक्त मारायचे. नमस्कार, मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रहावर. लवकरच आपल्या भेटीला एक नवी कोणी मालिका येते जिचं नाव आहे घरोघरी मातेच्या चुली, आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे या मालिकेमधून एक फ्रेश आणि गोड जोडी आपल्या भेटीला येणार आहे, अक्षय वाघमारे आणि भक्ती देसाई. हाय हाय, मस्त मज्जेत. आणि आता सध्या झोपेत असं सुंदर जेवण झालं आपल्या सगळ्यांचं, त्यामुळे कधी झोपू शकतो. हो खरंच, म्हणजे एखादा शब्द इकडचं तिकडे झाला तर समजून घ्या. मी सुरुवातीला जसं म्हटलं की एक फ्रेश आणि गोड जोडी बघायला मिळणार आहे. गोड तर तुम्ही आहातच दोघं, पण फ्रेश या अर्थाने की आता दोघं जण काय म्हणतात, दोघांची माध्यमं तसं बघायला गेलं तर वेगवेगळी, म्हणजे मालिका सिनेमे दोघांनी काम केलेलं आहे, नाटक आहे, त्यामुळे आता ह्या सगळ्यानंतर दोघं जण आता आम्हाला पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा ज्या वेळेला कळलं आहे मालिकेबद्दल आणि तुम्ही एकत्र काम करणार आहात ह्यावेळेस, तर काय एक साधारण रिॲक्शन होती? तुम्ही आधी एकमेकांना ओळखत होतात का मालिकांमधूनच पाहिलं होतं त्यामुळे नाही? मी ह्याला रियालिटी शो मध्ये बघितलं होतं, असं मी नव्हते ओळखत. मी पहिल्यांदा याला सेटवरच भेटले आणि त्यात सुद्धा याचं कास्टिंग थोडं लेट झालं, म्हणजे तोपर्यंत माझं असं होतं की विक्रांत कोण आहे, विक्रांत कोण करणार आहे, आणि वन फाईन डे हा दिसला मला, म्हटलं हा मिळाला, विक्रांत आला असं झालं. सो पहिल्याच दिवशी पण आमची छान मैत्री झाली आणि आमचा कॉमन विषय होता आमची मुलगी, त्यालाही मुलगी आहे मलाही मुलगी आहे, त्यामुळे राधा आणि मीरा असं एक छान आमच्यात पहिला विषय तोच होता मैत्रीसाठी. आणि एक छान असं का वाटतं, कारण की आम्ही सेटवरती पण आम्ही एक कुटुंब म्हणूनच असतो, कारण की आम्हाला सेटवर सांगितलं की तुम्ही मित्र म्हणून राहा पण ते सेटच्या बाहेर राहा, म्हणजे असं आपण सीन संपलं की आपण ते एक वेगळं असतं, पण आम्हाला सांगितलं की तुम्ही कुटुंब म्हणूनच वागा जेणेकरून तुम्हाला स्क्रीनवरती ते सोपं जाईल. आणि लिटरली ते आम्हाला हेल्प झालं, कारण की जानकी वहिनी आणि या सगळ्यांना आम्ही नावाने साक मारतो की जानकी वहिनी, ऋषिकेशजी, ऋषिकेश राव, सौमित्र सारंग, भक्ती, म्हणजे सगळ्यांना, म्हणजे जे रिलेशन आहेत त्या रिलेशननी आम्ही एकमेकांना बोलवत असतो. आणि पंगत बसते आमची, जशी एक डायनिंग टेबलवरती बसतो आणि जसं हेड ऑफ द फॅमिली इकडे बसतात, लिटरली तसं अननोइंगली झालं आणि नंतर जेव्हा ते आम्हाला जाणवलं आम्ही तसंच ठेवलं, त्यामुळे ते बॉन्ड तो पहिल्या दिवसापासून झाला की रिडिंग झाल्या आणि हळूहळू सगळ्यांचं काही ना काही स्वभाव कळत गेला, अजूनही कळतोय हळूहळू. आणि इतके सिनियर ॲक्टर्स आहेत बरोबर काम करायला, ते मजा येते, कारण की मी सविताताईंबरोबर काम केलंय, नैनाताईंबरोबर इतक्या मोठ्या ॲक्टर्सबरोबर काम माझं पहिल्यांदाच आहे. सो त्यांची एक एक रिॲक्शन ही बिलियन्स डॉलरची आहे, कारण की खतरनाक रिॲक्शन आणि त्यांचं ते बोलणं आहे, आणि मला प्रचंड आवडतं त्यांचं ते संगीत नाटक जेव्हा करायचं त्यांचं काही ना काहीतरी ऐकायचो मी तेव्हा. सो तो खूप छान वाटतं, कारण काहीतरी आपल्याला एक मिळत जातं त्यांच्याकडून जे आपण लहानपणापासून त्यांना बघतोय. सो तो खूप छान वाटतं या फॅमिलीमध्ये येऊन. सत्ता म्हणालास की तुमच्यामध्ये एक बॉन्डिंग क्रिएट होत आहे हळूहळू, पण मला असं वाटतं की ना ते ऑलरेडी झालंय तुमच्यात, कारण आम्ही आल्यापासून बघतोय तर तुम्ही खरंच आम्हाला एक फॅमिली असल्यासारखं वाटतंय बघून, आणि ते बघताना इतकं छान वाटतं की असं वाटतं की वाव हे किती गोड असे दिसतात ऑफ स्क्रीन, तर ते ऑनस्क्रीन बघताना किती मजा येणार आहे, कारण त्याच्यामध्ये अजून मग त्याच्यात ते म्युझिक असेल, त्याच्यात तुमचं ते स्क्रिप्टमुळे तो एक वेगळा एक तो माहोल तयार होईल त्याच्यात, त्याच्यामुळे फार मजा येते बघताना. हे तू आत्ता जे म्हणालीस ना, ह्याचं क्रेडिट मला असं वाटतं की होम प्रोडक्शन आणि चॅनलला पण जातं, कारण कास्टिंग हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्याही प्रोजेक्टमध्ये. सो मला असं वाटतं की ह्या मालिकेमध्ये ना प्रत्येकाचं कास्टिंग खूप करेक्ट झालेलं आहे, हां, त्यामुळे एक फॅमिली वाटतो बघा मी, म्हणजे खरंच तसं बघायला गेलं तर हां हे बहीण भाऊ असूच शकतात किंवा ही आईवर गेली आहे वगैरे असं वाटूच शकतं, सगळे असे खूप छान एका फॅमिलीतले वाटतात, चेहरेपट्टी पण, हां म्हणजे मी म्हणते, त्यामुळे ते तसं वाटत असेल की अरे किती बॉन्डिंग आहे, किती छान वाटतंय, आणि ती चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे तसं जर वाटत असेल आणि प्रेक्षकांना
आवडेलच आमच्या खात्रीच आहे. प्रोमो पासून बघते मी आणि ना मला एक छान गोष्ट काय वाटली की त्या प्रोमोवर एकही नेगेटिव्ह कमेंट नाही आहे. प्रत्येकाला तो प्रोमो आवडतोय, प्रत्येक जण त्याचं कौतुक करतोय. म्हणजे जसं तू आत्ता म्हणालस की कास्टिंग सगळं उत्तम झालेलं आहे, त्याच्यामुळे ते पाहायला खूप मजा येणार आहे. पहिल्या एपिसोडची आम्ही वाट बघतोय. पण अक्षय, मला तुला विचारायचं की जसं मगाशी आता आपण जेवायला बसलो होतो तेव्हा कोणीतरी अक्षयला कॉम्प्लिमेंट दिले, तर तू त्याच कॅरेक्टरमध्ये होतीस मालिकेच्या, त्याच्यामुळे तू अशी एकदम तुझ्याच एकदम पॉझिटिव्ह झालीस. मला सांग आता खऱ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला तू स्क्रीनवरती कोणताही एखादा रोमॅन्टिक सीन असेल किंवा तू असं एखादा काय म्हणतात की असं प्रेमाने आपण काहीतरी बायकोसाठी करू असा जेव्हा एखादा सीन असतो, खऱ्या आयुष्यामध्ये बायकोच्या तक्रारी येतात का की हे तू माझ्यासाठी नाही केलंयस किंवा हे तू केलं पाहिजेस? नाही इनिशियल होते होते, कारण मी होतो ती होते आणि मला वाटतं की पजेशन इज नॉट अ बॅड थिंग. इट्स अबाउट इट शोज अ लॉट ऑफ लव्ह. आणि आधी व्हायचं तिला, पण आता ती म्हणते की आता काय तुम्ही ऍक्टरच आहात, अभिनेत्याचीच लग्न केलं आहे, त्यामुळे आता मी काय बोलणार. पण आता ते समजायला लागले तिला, स्क्रिप्टची डिमांड्स तिलाही कळायला लागणार. शी इज अ प्रोड्युसर ऑल्सो, सो डिमांड्स तिला कळतात, त्यामुळे आता नाही होत. पण असतं की लिमिट ठेवायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची. आणि कॉम्प्लिमेंट कुठली कॉम्प्लिमेंट मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो, मगाशी मी कॉम्प्लिमेंट म्हणून, त्याने नेहमी ते कॉम्प्लिमेंट मिळते मला. सो या मजा येते पण असं कॉम्प्लिमेंट घेतले की उत्साह वाढतो अजून काम करायचा. अशी कोणती गोष्ट का झाली आहे का की तू ती ऑनस्क्रीन केलीस आणि तेव्हा ते तुला जाणलं की हा हे मी खऱ्या आयुष्यातून योग्यतेसाठी केलं पाहिजे? मला नक्कीच आता हळूहळू जाणवतात काही गोष्टी, कारण की जेव्हा या कुटुंबामध्ये सामील झालोय तसं की बायकोसाठी काय करायला हवं का, तिच्या शेड्समधनं किंवा आधी काही काम केलं त्यातनं एक छोटं छोटं असं वाटतं की वेळ द्यायला हवा. कारण की आपण काम करत असतो, 12-14 आपण शूट करतो. सो एकच गोष्ट मला वाटते की घरी जास्त वेळ द्यायला हवा, एवढंच. तू जसं मगाशी म्हणालीस की तुमची ओळख झाली तेव्हा तुमच्यामधला कॉमन गप्पांचा विषय होता ती तुमची मुलगी, म्हणजे तुमची मुलगी असं. सो मला सांग की आता जेव्हा आता ती थोडीशी मोठी पण झाली असेल त्याच्यामुळे आता तिला तुला स्क्रीनवरती बघताना तिला ती एक समज आली असेल की अच्छा हां आई हे काम करते, त्याच्यामुळे आता दुसरं किंवा आता दुसरं तुला स्क्रीनवरती समजा कोणी आई म्हणालं तर तिच्याकडून तुला साधारण काय प्रतिक्रिया येतात? नाही तिला छानच वाटतं. आता आज पण मी इथे ढेपेवाड्यात येण्यासाठी म्हणून निघाले होते ना, तर तिची पिकनिक होती म्हणून ती माझ्याबरोबर पहाटे पहाटे उठून बसली होती. पण अशी थोडी साखर झोपेत असून सुद्धा ती मला म्हणाली आई तू आता प्रमोशनसाठी चालली आहेस, ऑल दी बेस्ट. म्हणजे ती भयंकर ती वेगळीच अंडरस्टँडिंग आहे बाबा तिच्यात. म्हणजे मलाच कधी कधी असं होतं की एवढं कुठून आलं, एवढं अंडरस्टँडिंग कुठून आलं हिच्यात. खूपच गोड आहे ती आणि म्हणून मला कधी कधी हे पण वाटत, जरा भीती वाटते तिच्याबद्दल की असा इनोसन्स जाऊ नको बाबा देऊ असं वाटतं. किती गोड. पण मालिकेचं नावच आहे की घरोघरी मातीच्या चुली. मला सांगा तुमच्या घरची अशी कोणती गोष्ट आहे जी घडते किंवा ज्यावेळेस ती एखादी क्षण सुद्धा असू शकतो, ती मुमेंट पण असू शकते, तर ते झाल्यावरती तुम्हाला असं वाटतं की हां घरोघरी मातीच्या चुली किंवा हे सगळ्यांच्या घरीच असतं, काही विनोदी असू देत किंवा काही असू देत. मला असं वाटतं की भावंडांची भांडणं मला म्हणजे आता मोठं झाल्यावर एवढी नाही होत, पण तरी म्हणजे मोठं झाल्यावर शाब्दिक जास्त असतात, लहानपणी मारामाऱ्या होतात. हो आणि मी मोठी असल्यामुळे आमच्याकडे फक्त मारी व्हायची, मारामारी व्हायची नाही, मीच फक्त मारायचे. त्यामुळे मला असं वाटतं की भावंडांची भांडणं ही असतच म्हणजे कोणत्याही घरात, आणि नसतील तर मला जरा डाऊट येतो त्यांच्यावर की एवढं प्रेम कसं असू शकतं यार. खरंच भावंड आहे की नाही? मी ऍक्च्युली काय फॅमिली मधले भांडायला भांडं लागतंच, त्यामुळे बाहेर जे भांडी वाजतात ते प्रत्येकाच्या घरी वाजतच असतील ना, त्यामुळे आय एन्जॉय दॅट म्युझिक. भांड्याचं म्युझिक मला एन्जॉय करायला आवडतं आणि मला असं रिग्रेट होत नाही, कारण की त्यातनं आपण काहीतरी शिकून जातो आणि ते काहीतरी गोष्टीमुळे काहीतरी घडलेलं असतं, त्यामुळे इतकं त्याचं लोड घ्यायची म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं, लोड नाही घ्यायचं आयुष्यात, म्हणजे पुढे जात राहायचं एवढंच. कारण मला माझी बहीण माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, त्यामुळे मला तिच्याबरोबर लहानपण कधी घालवता नाही आलं. म्हणजे मला जेव्हा समजायला लागलं तेव्हा तिचं लग्न झालं होतं,
सो इतकी ती मोठी आहे. त्यामुळे आत्ता जेव्हा आम्ही भेटतो ती जेव्हा लाड करते ते मला कशाला गालाला हात लावते, गालाला हात नाही लावायचा, म्हणजे ते आत्ता इतकं आहे, म्हणजे ती माझ्या आईच्या वयाची आहे इतकी ती मोठी आहे माझ्यापेक्षा. सो ते आत्ता ते ते तेव्हा हा आता तेव्हा जे व्हायला ते आत्ता व्हायला लागलं की तू तू मला हात नाही लावतो माझ्या गा. आणि माझी गाल खूप ओढायची, माझ्या लहानपणी गाल खूप असे गब्बू गब्बू होते, ते आत्ता जिम करून असं आत गेले. सो ते आता आली तरी ती गाल ओढते पप्पा, ते मला असं नको ना माझी गाल ओढ, त्यामुळे आणि मला वाटतं की ते राहायला हवं, जायला नको खाली. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला असं वाटतं की येतो बस सुरुवात आहे, जेव्हा मालिका सुरू होईल तेव्हा मी सेटवर येईनच, आणि तेव्हा मला असं वाटतं तुमच्याकडे सांगायला खूप किस्से असतील आणि मलाही विचारायला भरपूर गोष्टी असतील. त्याच्यामुळे आत्ता आपण थांबूयात, कारण अजून खूप जणांना गप्पा मारायच्या तुमच्याशी. सो डेफिनेटली आपण नंतर नक्की भेटू आणि खूप गप्पा मारू. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.